वंशन्योस् दलित पीड़ित शोषित जनते का खनखनीत आवाज। नमस्कार, जय भीम साथियों, आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल। मैं स्नेह डेकम, आपके लाइव एक नई खबर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर मेरे साथ। केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री श्री रामराजे आठवले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आदरणीय भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई हे अतिथी किंवा गेस्ट ठरवण्याचा आमचा एकच क्रायटेरिया आहे, तो लोकप्रिय असावा। आणि लोकप्रिय म्हणजे तोच की ज्या घटनेच्या आधारे तो निवडून आला आहे आणि ज्याच्याकडे सर्वात जास्त लोकांचा सपोर्ट आहे, आमदारांचा सपोर्ट आहे आणि ज्यानं काही मंत्रीपद मुख्यमंत्रीपद असं हे केलेलं आहे। जेव्हा प्रकाश आंबेडकर एम पी झाले होते तेव्हा त्यांना आम्ही या मंचावर बोलवलं होतं। व्यक्तींनी म्हटलं नाही, तुम्ही त्याचा विपर्यास करू नका। त्यांनी आपली लोकप्रियता बाबासाहेबांनी सांगितलेल्या सिस्टीममधून सिद्ध करावी। प्रिय होतील बिलकुल, त्याच्यासाठी बाप घटनेमध्येच दिलेलं आहे आणि बाबासाहेबांचे रिलेटिव्ह झालेत त्यांच्याबद्दल एक आदर असणं हा सर्व जनतेमध्ये आहे। पण जर ते लोकप्रिय आता त्यांनी सिद्ध केली तर आम्हाला बोलवायला हरकत काहीच नाही। मध्यंतरी प्रकाश आंबेडकर येऊन गेलेत, त्यामुळं त्यांच्याशी आमचा काही विरोध नाही। कारण मी जसं सांगितलं, आम्ही काही राजकीय लोक आणि ह्यासाठी ज्या सिस्टीमच्या हिशोबाने त्यांनी आपलं लोकप्रियता सिद्ध केली तर आम्ही 100% बोलू। जसं आम्ही पहिले ते लोकसभेमध्ये निवडून आले होते तेव्हा आम्ही त्यांना मंचावर बोलवलंच होतं प्रकाश आंबेडकरांनी। तुम्ही किंवा तुमच्या 10-15-20 अनुयायांनी खूप व्हॉट्सॲपवर चालवलं म्हणून तुम्ही लोकप्रिय होत नाही। लोकप्रिय असण्याच्यासाठी बाबासाहेबांनी एक सिस्टीम लावून दिलेली आहे, त्या सिस्टीमच्या थ्रू जाणं जरुरी आहे। नमोबुद्धाय, जय भीम। वंश न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आत्ताच आपण बघितलेलं आहे एक मुलाखत, दीक्षाभूमी स्मारक समितीचे जे सचिव आहे डॉक्टर सुधीर फुलझेले यांचं। ही मुलाखत जी आहे ती नागपूरच्या न्यूज नागपूर जे चॅनल आहे त्या चॅनलचे जे संपादक आहेत सुदर्शन बागडे यांनी ही मुलाखत घेतलेली आहे। मी खरोखरच अभिनंदन करतो सुदर्शन बागडेजींचं की त्यांनी हा प्रामाणिक प्रश्न, खास करून आंबेडकरी समाजामध्ये भरपूर पत्रकार मात्र एवढी हिम्मत, स्मारक समिती म्हणजे स्मारक समितीचे जे निर्ढावलेले मनुवादी, आपले समाजातले मनुवादी समर्थक जे आहेत त्या समर्थकांना प्रश्न विचारण्याची हिम्मत केली। मी सुदर्शन बागडेजींचं अभिनंदन करतो की यासाठी की त्यांनी हा प्रश्न महत्वाचा विचारला होता की दीक्षाभूमी स्मारक समितीच्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या कार्यक्रमाला बाळासाहेब आंबेडकरांना आपण का बोलवत नाही। तर सुधीर फुलझेले यांच्या मते जे लोकप्रिय आहेत, लोकप्रिय म्हणजे त्यांची व्याख्या अशी आहे की जे जनतेतून थेट निवडून आलेले आहेत, जे आमदार आहेत, खासदार आहेत आणि जे मंत्री आहेत, त्या लोकांना आम्ही क्रिटेरिया ठरवलेला आहे की ते लोकप्रिय आहेत आणि आम्ही त्यांनाच या स्मारक समितीच्या कार्यक्रमाला बोलावतो। आता प्रश्न असा आहे की सुधीर फुलझेले हे कोण होता ठरवणारे की कोण लोकप्रिय आहे आणि कोण लोकप्रिय नाही? सदानंद फुलझेले यांचा केवळ मुलगा म्हणून ते फक्त त्या स्मारक समितीवर सचिव आहेत। वारसा जो असतो ना आपल्या परिवाराचा, त्यांचे वारस म्हणून ते त्या स्मारक समिती, त्यांची काय योग्यता काय पात्रता आहे स्मारक समितीमध्ये, किंवा डॉक्टर सुधीर फुलझेले यांचं आंबेडकरी समाजासाठी चळवळीसाठी काय योगदान आहे आणि दीक्षाभूमी स्मारक समितीवर जेवढा अधिकार सुधीर फुललेलेचा असेल तेवढाच अधिकार माझ्यासारख्या पत्रकाराचा, सामान्य कार्यकर्त्यांचा, आंबेडकर अनुयायाचा, सुदर्शन बागडेजींचा आणि त्याचबरोबर तुमच्यासारख्या तमाम आंबेडकरी जनतेचा पूर्ण अधिकार दीक्षाभूमी स्मारकावर आहे। मग अशात दीक्षाभूमी स्मारक जे आहे बाबासाहेबांची कर्मभूमी आणि आंबेडकर अनुयायाची ऊर्जाभूमी ही कुठेतरी भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक प्रॉपर्टी बनत चालली आहे का हा महत्वाचा प्रश्न घेऊन आज आम्ही वंश न्यूज चॅनलच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेच्या पुढे आलेलो आहोत। आता आंबेडकरी जनतेने रोखठोक विचारलं पाहिजे
की नेहमी 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 तुमच्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून, याच लोकांना का बोलवता? भारतीय जनता पक्षाचेच लोक तुम्हाला का लोकप्रिय वाटतात? का म्हणून तुम्ही त्यांना बोलवता? कशाला दयेची भीक मागता त्यांच्या पुढे? आंबेडकरी चळवळीसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे, बाबासाहेबांचा वारस, बाबासाहेबांचा वंश। बाळासाहेब आंबेडकर आहेत, त्याचबरोबर त्यांचे जे काही वारस आहेत राजरत्न आंबेडकरजी, ते सुद्धा ते वारस आहेत। आपण विचाराचे वारस आहोत आणि बाबासाहेबांच्या नातवाला तिथे बोलवण्याकरता क्रिटेरिया ठरवला गेलाय की तुम्ही बाबासाहेबांनी ठरवून दिलेल्या लोकप्रियतेच्या व्याख्या काय आहे तर तुम्हाला थेट जनतेतून लोकशाही पद्धतीने निवडून यावं लागेल, तरच तुम्ही लोकप्रिय। बाबासाहेबांनी असं कुठे लिहिलं? जर तुम्ही निवडून नाही आले तर तुम्ही लोकप्रिय नाही असं कोण म्हणतंय पाहे? आणि स्टेटमेंट हे खूप खोटं आहे। बाबासाहेबांनी कुठेही असं म्हटलेलं नाही, त्यांनी असं हे जाहीर करावं कुठे ते त्यांनी सिद्ध करून दाखवा की बाबासाहेबांनी असं असं म्हटलेलं आहे, कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, कुठे त्यांचे हे विचार आहे की तुम्ही लोकप्रिय केव्हा? आणि ज्या पद्धतीनं सुधीर फुललेले किंवा त्या दीक्षाभूमी स्मारक समितीवर आज जे काही चाललेलं आहे ते मनुवादी लोकांची घुसखोरी जी वाढलेली आहे, तेच लोक या ठिकाणी ठरवतात की दीक्षाभूमीवर यावर्षी कोणाला बोलवायचं। आणि नेहमी नेहमी मनुवादी इथे बामन लोक जे घुसलेले आहेत त्यामध्ये ब्राह्मण लोक सुद्धा त्या स्मारक समितीमध्ये आलेले आहेत। तर ते आले कसे? बाबासाहेबांच्या या स्मारक समितीवर फक्त केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्याच विचारावर चालणारी व्यक्ती, बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारी व्यक्तीच या स्मारक समितीवर असले पाहिजे। मग त्या ठिकाणी काही बुद्धिजीवी लोक आहेत, या लोकांनी का नाही विचारलं? फक्त नावापुरते भदंत आर्य सुरई ससाई हे नावापुरते केवळ अध्यक्ष आहेत, आणि अध्यक्षाच्या खांद्यावर बंदुका ठेवून हे जे असे मनुवादी विचाराचे समर्थक जे लोक आहेत, सुधीर फुलझेले किंवा अजून इतर कोणी लोक आहेत, ते लोक कुठेतरी भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक प्रॉपर्टी दीक्षाभूमी बनवत चाललेले आहेत। कुठेतरी आता ह्या गोष्टीचा कुठेतरी आता आंबेडकर जनतेने प्रश्न विचारला पाहिजे या स्मारक समितीला, तुम्ही कोण, तुमचा काय अधिकार आणि तुमचा आंबेडकरी चळवळीसाठी आता काय योगदान आहे, आणि तुम्ही अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्याच लोकांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नेत्यांना सरकारला मानणारे रामदास आठवले साहेबांसारखे जे आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करतात असं म्हटलं जाते, त्यांना तुम्ही बोलवता? कारण ते तर निवडून आले नाहीत, थेट निवडून आलेत का नाही, त्यांना कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या दयेवर त्यांना राज्यसभेवर घेतलं गेलं आणि त्यानंतर ते खासदार झाले, आणि खासदार झाल्यानंतर मोदीजींनी त्यांना मंत्री बनवलं, म्हणून ते लोकप्रिय आहेत। बाळासाहेब आंबेडकर हे करू शकत नाहीत का? बाळासाहेब आंबेडकरांना काँग्रेस मंत्रीपद द्यायला तयार होती, राज्यसभेवर घ्यायला तयार होती, पण बाळासाहेबांनी ते स्वीकारलं नाही। भारतीय जनता पक्षात केव्हाचे ते त्यांच्या पाठीमागे लागले तरी सुद्धा त्यांनी ते स्वीकारलं नाही, कारण ते स्वाभिमानी आहेत, आंबेडकर विचारांचे ते वारसदार आहेत। आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्याच नातवाला हे म्हटलं जाते की तुम्ही थेट जनतेमध्ये जा, निवडून या, आमदार बना, खासदार बना, मंत्री बना, त्याच्या नंतरच आम्ही तुम्हाला बोलवणार, तर कुठेतरी सुधीर फुले आणि तुमचे विचार काय आहेत हे आता थेट जनतेपर्यंत याच बातमीच्या माध्यमातून कळालेले आहेत। तर आता सुधीर फुललेजी आता दीक्षाभूमी स्मारक समितीवरची मनुवादी लोकांची जे मक्तेदारी आहे ती कुठेतरी आता आंबेडकरी जनता खोडून टाकेल, कुठेतरी आंबेडकर जनतेने आता जागृत व्हायची गरज आहे, एकत्र यावं, आणि कुठेतरी आता दीक्षाभूमीला या मनुवाद्यांच्या तावडीतून कुठेतरी आता सोडवलं पाहिजे। कुठेतरी या दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये घुसलेले जे मनुवादी लोक आहेत, ब्राह्मण लोक आहेत, ज्यांचा एजेंडा ते राबवत आहे दीक्षाभूमीवर, हा एजेंडा कुठेतरी आता थांबला पाहिजे। आणि ह्या एजेंडा रोखण्यासाठी आंबेडकर जनतेने कुठेतरी आता एकत्र यायचं, संघटित व्हा, ऊर्जाभूमी आहे आणि ऊर्जाभूमीला कुठेतरी मनुवादाच्या तावडीतून वाचवायची गरज आहे। आणि ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस अवघ्या 2 दिवसावर आता आहे, आणि 4 तारखेपासून 6 तारखेपर्यंत नागपुरामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिवसाची तयारी सुरू आहे। तोपर्यंत आपण बघत राहा वंश न्यूज चॅनल, मी सुनील साळवे मुख्य संपादक वंश न्यूज, थे नागभूमी दीक्षाभूमीतून। हम हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं। अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना